अरे आहो ना यार, एकदा व्हिडिओ पाहिजे आज वर चॅनल सबस्क्राईब करा आणि आवडलं तर शेअर भी करा हो, आणि मग म्हणजे सांगितलं नाही. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सहदेव सावके आणि तुम्ही बघत आहात एच जे फार्मा युट्यूब चॅनल. मित्रांनो, माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर बघा, आजपासून आपण फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स या सब्जेक्टचे सुद्धा महत्वाचे टॉपिक आपण आजपासून कव्हर करणार आहोत. या अगोदर आपण फार्माकोलॉजी सुद्धा कव्हर केलेली आहे, तसेच फार्माकोलॉजी आपण कंटिन्यू करणार आहोतच. पण त्याच्यासोबतच एक फार्मा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये विचारण्यात येणारे जे प्रश्न आहेत ते प्रश्न फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्सचे असतात, तर हा विषय सुद्धा कव्हर करणं आपल्याला खूप महत्वाचं आहे. तर या विषयामध्ये सुद्धा कशा प्रकारचे प्रश्न येतात, तर ज्या प्रकारचे प्रश्न येतील तर त्या टॉपिकवर मी व्हिडिओ तयार करणार आहे. तर बघा, फार्मास्युटिकल ज्युरिस्प्रुडन्स मध्ये तुम्हाला जनरली माहिती आहे, याच्यामध्ये लॉज वगैरे असतात ते सर्व तुम्हाला माहित आहे. तसाच याच्यामध्ये एक लॉ आहे, ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940 अँड रूल देअर अंडर 1945. म्हणजे ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्टला आपण शॉर्टमध्ये डीसीए म्हणतो. तर तो ऍक्ट 1940 म्हणजे 1940 पास झाला आणि 1945 त्याचे रुल्स पास झाले. तर हे एक तुम्हाला जनरली ध्यानात ठेवायचे आहे की बाबा ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट 1940 पास झाला आणि त्याचे रूल 1945 पास झाले. तर त्या ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट मधले तीन महत्वाच्या टर्म्स, ज्याला आपण म्हणतो ऍडल्ट्रेट ड्रग, त्यानंतर मिसब्रँडेड ड्रग आणि स्पुरियस ड्रग, मी 100% गॅरंटीने सांगू शकतो की डिप्लोमा डिग्री झालेले खूप असे काही विद्यार्थी आहेत की या तीन जे टर्म्स आहेत ना, किंवा हे तीन जे ड्रग्स आहेत, ऍडल्ट्रेट ड्रग, मिसब्रँडेड ड्रग आणि स्पुरियस ड्रग, याच्यामधला फरक त्यांना माहित नाहीये. 100% गॅरंटी सोबत सांगतो मी. तर तुम्ही हा व्हिडिओ लक्ष देऊन ऐका, तुम्हाला 100% समजल एवढी गॅरंटी मी घेऊ शकतो. तर बघा, ऍडल्ट्रेट ड्रग म्हणजे काय. आता ऍडल्ट्रेट ड्रग म्हणजे काय, याला मराठीमध्ये आपण भेसळयुक्त ड्रग म्हणतो. काय म्हणतो, भेसळयुक्त ड्रग. हे सर्वांनाच माहिती आहे ऍडल्ट्रेशन म्हणजे भेसळ. पण तुम्हाला त्याच्या आतमध्ये म्हणजे नेमकं ऍडल्ट्रेशन जे झालेलं आहे ते ओळखायचं कसं, बघा त्याचे पहिली आपण टर्म्स बघू त्याच्यामध्ये, किंवा पहिली डेफिनेशन किंवा पहिला पॉईंट बघू. इफ इट कन्सिस्ट ऑफ एनी फिल्दी पुट्रीड अँड डिकम्पोज सबस्टन्स, म्हणजे ऍडल्ट्रेट ड्रग म्हणजे असा ड्रग की ज्याच्यामध्ये जर काय असेल, एखादं फिल्दी मटेरियल असेल किंवा फिल्दी सबस्टन्स. आता फिल्दी म्हणजे काय, तर फिल्दी म्हणजे घाणेरड, फिल्दी म्हणजे घाणेरड, म्हणजे घाण सबस्टन्स जर त्याच्यामध्ये असला तर तो काय झाला, ऍडल्ट्रेट ड्रग. त्याच्यानंतर कोणता सबस्टन्स, पुट्रीड. पुट्रीड म्हणजे सडका. पुट्रीड म्हणजे काय, सडका. मग सडका जर एखादा सबस्टन्स आपल्या ड्रगमध्ये असेल तरी तो ड्रग कोणता झाला, ऍडल्ट्रेट ड्रग झाला. त्यानंतर डिकम्पोज, डिकम्पोज म्हणजे खराब झालेला सबस्टन्स. मग डिकम्पोज किंवा खराब झालेला सबस्टन्स जरी त्याच्यामध्ये असला त्या ड्रगमध्ये तर तो काय झाला, ऍडल्ट्रेट ड्रग. आता हे सबस्टन्स काय, तर कोणताही ड्रग किंवा कोणतंही प्रिपरेशन तयार करण्यासाठी त्याच्यामध्ये ऍडिटिव्ज वगैरे काहीतरी वापरतात ना, किंवा कोणताही सबस्टन्स त्याच्या रिलेटेड, जर ड्रगच्या रिलेटेड याच्यामध्ये असला की जो काय आहे, फिल्दी आहे, पुट्रीड आहे आणि डिकम्पोज आहे, तर अशा ड्रगला म्हणायचं ऍडल्ट्रेट ड्रग. हे तुम्हाला 100% लक्षात ठेवायचं आहे, कारण की पेपरमध्ये याच्यावर 100% क्वेश्चन येतो अलग कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये. त्यानंतर दुसरी टर्म पण ऍडल्ट्रेट ड्रग मध्ये काय आहे, इट इज प्रिपेअर किंवा स्टोअर अंडर अनसॅनिटरी कंडिशन. आता मला सांगा, कोणताही ड्रग किंवा डोजेस फॉर्म जर तयार करायचा असला तर सॅनिटायझेशन किंवा हायजीन मेंटेन करणं खूप महत्वाचं आहे. मग जर असा ड्रग किंवा डोजेस फॉर्म हे अनसॅनिटरी कंडिशन मध्ये किंवा पुअर सॅनिटरी कंडिशन मध्ये जर तयार केला तर त्याच्यामध्ये हे फिल्दी, पुट्रीड आणि डिकम्पोज सबस्टन्स येण्याचे चान्सेस काय असतात, जास्तीत जास्त असतात. किंवा सॅनिटायझेशन किंवा हायजीन जर मेंटेन केलं नाही तर त्याच्यामध्ये मायक्रोबियल ग्रोथ किंवा मायक्रोब्स ऍड होण्याची सुद्धा काय असते, शक्यता असते. मग असे जर ड्रग मायक्रोबियल किंवा ऍड झाले किंवा अनसॅनिटरी कंडिशन मध्ये बनवले तर त्याला आपण काय म्हणायचं, ऍडल्ट्रेट ड्रग. म्हणजे एनी ड्रग विच इज प्रिपेअर स्टोअर अंडर अनसॅनिटरी कंडिशन अँड इट मे रेंडर्स पर्सन इंजुरियस, म्हणजे ज्या पर्सनने ते घेतले तर त्या पर्सनला काय होऊ शकते, इंजुरी होऊ शकते किंवा पॉयझनिंग होऊ शकते. मग असे जे ड्रग्स आहेत की जे अनसॅनिटरी कंडिशन मध्ये बनवले आणि जे की पॉयझनिंग करू शकतात किंवा धोका निर्माण करू शकतात, त्या ड्रग्सला काय म्हणायचं, ऍडल्ट्रेट ड्रग. त्यानंतर बघा तिसरा पॉईंट याच्यामधला, इट इज प्रिपेअर्ड इन होल किंवा इन पार्ट इन एनी पॉयझनस सबस्टन्स अँड रेंडर्स कंटेंट इंजुरियस टू हेल्थ. म्हणजे काय माहितीये का, इट इज प्रिपेअर्ड इन होल म्हणजे तो पूर्णपणे बनवला किंवा इन पार्ट किंवा त्याचा थोडासा पार्ट बनवला. कशामध्ये, इन एनी पॉयझनस सबस्टन्स, म्हणजे आपण ते बनवण्यासाठी कंटेनर्स यूज करतो, सोल्युशन्स यूज करतो, सोल्युट्स यूज करतो किंवा वेगवेगळे केमिकल्स यूज करतो, जर अशा केमिकलमध्ये तो बनवला की जे काय करू शकतात, जे कंटेंट आहे म्हणजे आपला जो मेन ड्रग आहे त्या कंटेंटला काय करू शकतात, इंजुरियस करू शकतात. आणि ते इंजुरियस जर झाले तर मग आपल्या हेल्थला काय होऊ शकते,
त्याची इंजुरी होऊ शकते. लक्षात, म्हणजे त्याच्यामध्ये जर त्यांनी काही टॉक्सिसिटी प्रोड्यूस केली कोणामुळे, जर ते पॉयझनस सबस्टन्स वगैरे जे आपण तयार केलं, म्हणजे कंटेनर जर पॉयझनस असले, केमिकल जर पॉयझनस असले, आणि याच्यामध्ये जर आपण ड्रग आपला प्रिपेअर केला, तो मग पूर्णपणे केला किंवा पार्ट मध्ये थोडासा पार्ट जरी केला त्या ड्रगचा प्रिपेअर, तरी त्या प्रिपेअर ड्रग केला ना आपण जर तो घेतला किंवा पर्सनने घेतला तर त्याला काय होऊ शकते, इंजुरी होऊ शकतो. तर मग असा ड्रग जो याच्यामध्ये बनवलेला आहे अशा पॉयझनस सबस्टन्स मध्ये वगैरे किंवा कंटेनर्स मध्ये, तर त्या ड्रग्सला काय म्हणायचं, अडल्ट्रेटेड ड्रग. त्यानंतर बघा लास्ट पॉइंट आहे अडल्ट्रेटेड ड्रग मधला, इट इज इफ इट कंटेन्स कलर अदर दॅन प्रिस्क्राइब. काय असतं माहितीये का, ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट मध्ये वेगवेगळे कलर्स दिलेले आहेत की जे आपण आपल्या डोजेस फॉर्म मध्ये किंवा ड्रग्स जे ड्रग्सचं जे प्रिपरेशन तयार करतो तर त्याच्यामध्ये वापरण्यासाठी त्याला काय दिलेले, मुभा दिलेली आहे. आणि लक्षात, म्हणजे त्यांना सूट दिलेलं आहे. तर असे ड्रग न असे कलर्स न वापरता दुसराच, म्हणजे जो प्रिस्क्राइब केला नाही असा, म्हणजे प्रिस्क्राइब केलेले सोडून जर कलर आपण त्या प्रिपरेशन मध्ये वापरले तर त्या ड्रग्सला सुद्धा काय म्हणायचं, अडल्ट्रेट ड्रग. आणि लक्षात, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. बघा त्यानंतर बघा मिस ब्रँडेड ड्रग म्हणजे काय. आता ब्रँडेड ड्रग म्हणजे काय, तर ज्याची क्वालिटी वगैरे चांगली आहे असा ड्रग म्हणजे ब्रँडेड ड्रग. मग असा ब्रँडेड ड्रगच्या नावावर दुसरेच मिस ब्रँडेड, म्हणजे ब्रँड चुकवून दुसरेच जर कोणी म्हणजे विकत असेल किंवा जर असे ब्रँड्स असतील तर त्याला आपण काय म्हणतो, मिस ब्रँडेड ड्रग. मग बघा याच्यामध्ये पण चार पाच टर्म्स आहेत, ते आपल्याला बघायचे आहे. इफ इट इज कलर कोटेड पावडर पॉलिश दॅट डॅमेज इज कन्सील ऑर इट इज मेड टू अपियर ऑफ बेटर अँड ग्रेटर थेरापेटिक व्हॅल्यू दॅन इट रिअली इज. बघा हा थोडासा मोठा पॉईंट आहे पण तुम्हाला समजून घ्यायचं आहे. काय माहिती का, इफ इट इज कलर कोटेड अँड पावडर किंवा पॉलिश, म्हणजे असा ड्रग की तो काय केला, कलर केला, कोटिंग केली त्याची, किंवा पावडर त्याच्यावर पावडर स्प्रिंकल केली, किंवा त्याला पॉलिश केलं, कशासाठी, दॅट डॅमेज इज कन्सील, म्हणजे तो जो डॅमेज झाला, आता ट्रान्सपोर्टमध्ये एखादा डोजेस फॉर्म डॅमेज होऊ शकतो, आलं शकतो किंवा ड्रग डॅमेज होऊ शकतो, मग त्याला काय करायचं असं, पावडर करायचं, कोटिंग करायचं, कशासाठी, दॅट डॅमेज इज कन्सील, म्हणजे तो डॅमेज झालेला लपवण्यासाठी. म्हणजे जर फॉर एक्झाम्पल एखादी टॅबलेट डॅमेज झाली असेल आणि त्याला जर पावडर कोटिंग किंवा हे केली तर ते कसा दिसेल आपल्याला, चांगला दिसेल, चांगला दिसेल. आलं लक्षात, मग डॅमेज इज कन्सील ऑर इट इज मेड टू अपियर ऑफ बेटर अँड ग्रेटर थेरापेटिक व्हॅल्यू, कशासाठी, म्हणजे हे कशासाठी लपवायचं आपल्याला डॅमेज, सो इट इज मेड टू अपियर, काय म्हणजे त्याला बनवण्यासाठी, कसं, बेटर आणि ग्रेटर. आता हे बेटर आणि ग्रेटर तुम्हाला माहिती आहे काय, थेरापेटिक व्हॅल्यू, म्हणजे त्याची थेरापेटिक व्हॅल्यू आपल्याला चांगली दिसायला हवी किंवा चांगली वाटायला हवी, त्यासाठी त्याला काय केलं आपण, म्हणजे पावडर केलं, कोटिंग केलं, कलर केला. लक्षात, दॅन इट रिअली इज, म्हणजे थेरापेटिक व्हॅल्यू ज्याची ओरिजिनल आहे त्याच्यापेक्षा चांगला दिसला पाहिजे. ओरिजिनली त्याची थेरापेटिक व्हॅल्यू चांगली भेटेल का, नाही. तर हे चांगला दिसण्यासाठीच फक्त आपण हे जे करतो आपण अशा ड्रग्सला जे की डॅमेज झालेले आहेत आणि तो डॅमेज लपवण्यासाठी हे जे सर्व काही करतो आपण, त्या ड्रग्सला म्हणायचं मिस ब्रँडेड ड्रग. आलं लक्षात, हे तुम्हाला ध्यानात ठेवायचंय, हा पॉईंट पेपरमध्ये येतो म्हणजे येतो. त्यानंतर बघा याच्यामधला दुसरा पॉईंट आहे, इट इज नॉट लेबल्ड इन प्रिस्क्राइब मॅनर. जर त्या ड्रगचं आपण प्रिपरेशन बनवलं आणि तो एका कंटेनरमध्ये आपण फिल केला आणि त्या कंटेनरचं जे लेबल आहे ना ते जर बरोबरपणे जर त्यांनी लेबल्ड केलेलं नसलं, म्हणजे प्रिस्क्राइब मॅनर जे की आपल्या डीसीए मध्ये ड्रग अँड कॉस्मेटिक ऍक्ट मध्ये लेबल कसं असायला हवं, लेबलवर हेडिंग असायला हवं, त्यानंतर इन्ग्रेडियंट जे कंटेंट वाईज त्यांचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे मिलीग्राम मध्ये एमएल मध्ये, तर ते सर्व चांगल्या प्रकारे असं लेबल असलं पाहिजे. तर असं लेबल जर नसेल आणि दुसरं म्हणजे जे की वेगळं आहे थोडंसं, म्हणजे प्रिस्क्राइब मॅनर मध्ये नाही म्हणजे वेगळंच आहे थोडं, तर तशा ड्रग्सला सुद्धा कोणते ड्रग्स म्हणायचं, मिस ब्रँडेड ड्रग. तशा ड्रग्सला सुद्धा कोणते ड्रग म्हणायचं, मिस ब्रँडेड ड्रग. त्यानंतर बघा याच्यामधला लास्ट पॉइंट, इफ लेबल ऑर कंटेनर ऑर एनिथिंग अबाउट ड्रग, म्हणजे त्या ड्रगचं लेबल, म्हणजे डोजेस फॉर्मचं त्या बॉटलचं लेबल, त्याचं किंवा कंटेनर किंवा त्या ड्रगच्या संबंधित काहीही बियर्स एनी स्टेटमेंट, म्हणजे त्याच्यावर काय स्टेटमेंट आहे, त्याच्यावर स्टेटमेंट आहे त्या ड्रग्सवर किंवा लेबलवर किंवा कंटेनरवर, विच मे गिव्ह अँड फॉल्स ऑर मिसलीडिंग इन्फॉर्मेशन, म्हणजे तो ड्रग जर एखाद्या कंडिशन मध्ये युज होत असेल आणि ती त्या लेबलवरती व्यवस्थित कंडिशन न देता दुसरी जर एखादी मिसलीडिंग, म्हणजे त्या कंडिशन मध्ये न युज होणारा, म्हणजे त्या कंडिशन मध्ये युज होत नाही तरी सुद्धा त्या ड्रगच्या लेबलवरती कंडिशन दिलेली आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा ड्रग आहे तो युज होतो टीबीवर, लक्षात, पण त्या ड्रगच्या लेबलवर एचआयव्ही दिलेले आहे, मग हे बरोबर आहे का नाही, ती मिसलीडिंग इन्फॉर्मेशन, चुकीची इन्फॉर्मेशन आहे. तर असं जर ड्रगचं लेबल, म्हणजे त्या लेबलवर असलं किंवा असेल जर ड्रग्स आहेत का नाही, तर त्याला काय म्हणायचं, मिस ब्रँडेड ड्रग. त्याला काय म्हणायचं, मिस ब्रँडेड ड्रग. बघा याच्यामध्ये सुद्धा तीन पॉईंट खूप महत्वाचे आहेत. त्यानंतर शेवटचं स्पुरियस ड्रग. आता स्पुरियस म्हणजे काय, तर स्पुरियस म्हणजे नकली,
स्पुरियस म्हणजे काय नकली. आता नकली म्हणजे एखादा ड्रग आहे समजा फॉर एक्झाम्पल काय असतं माहिती का आपण आपल्या ह्युमन अनाटॉमी अँड फिजिओलॉजी हा जे सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्ट मध्ये स्पेसिमेन्स ठेवलेले असतात म्हणजे हृदयाचं एक स्पेसिमेन ठेवलेलं असते किंवा आपलं जे बोन असते पूर्ण बोन म्हणजे स्केलेटल सिस्टीमचं एक स्पेसिमेन ठेवले असते तर ते काय एक कॉपी झाली त्याची पण ते ओरिजिनल आहे का नाही ते काय आहे नकली आहे. तर असं ड्रगच्या बाबतीत जर असं जर नकली वगैरे असलं तर त्याला काय म्हणायचं स्पुरियस ड्रग. बघा याच्यामध्ये तीन चार टर्म दिलेले आहे खूप महत्वाचे आहेत 100% पेपरमध्ये विचारलं जातं. बघा तर इफ इट इज अन इमिटेशन ऑर सबस्टिट्यूट ऑफ अनादर ड्रग किंवा रिझेम्बल अदर ड्रग आलं लक्षात विच इज नॉट अ ओरिजिनल म्हणजे जर त्या स्पुरियस ड्रगमध्ये जर वेगळा एखादा कोणता जो ड्रग ऍड केला जो की त्याच्या सारखाच दिसतो किंवा तो त्याचा सबस्टिट्यूट आहे. आता तुम्हाला माहिती आहे फार्मा कोग्नोसी विषयामध्ये तुम्ही सिन्ना शिकता तो ओरिजिनल सिन्ना जे आहे ना त्यासोबतच त्याचे सबस्टिट्यूट देतात. मग असा जर ते सबस्टिट्यूट त्याच्यामध्ये टाकला तर ते जे ओरिजिनल सिन्ना आहे तो कसा झाला स्पुरियस झाला म्हणजे तो काय झाला आता नकली झाला कारण की त्याच्यामध्ये तुम्ही त्याच्यासोबत जे सारखं दिसणार किंवा त्याच्यासारखंच आपण त्याच्यामध्ये काय टाकलेलं आहे ड्रग टाकलेला आहे की जो थेरापिटिक व्हॅल्यू देऊ शकत नाही किंवा जो आपल्या बॉडीला इंज्युअर करू शकतो तर असा जो ड्रग आहे ना त्याला म्हणतात स्पुरियस ड्रग. त्यानंतर बघा इफ इट इज इम्पोर्टेड अंडर द नेम विच बिलॉंग्स टू अदर ड्रग फॉर एक्झाम्पल आपल्याला पीसीएम बोलवायचं आहे काय बोलवायचं आहे पीसीएम बोलवायचं आहे मग आपण ऑर्डर टाकली पीसीएमची पण तिथून आपल्याला ऑर्डर आली डीसीएमची. डीसीएम म्हणजे काय पीसीएम म्हणजे पॅरासिटामॉल आणि डीसीएम म्हणजे डायसायक्लोमाइन म्हणजे आपण पीसीएमच्या नावाखाली काय बोलवलं डीसीएम बोलवलं तर मग तो पण कोणत्या प्रकारचा ड्रग झाला तो पण झाला स्पुरियस ड्रग किंवा नकली ड्रग कारण की आपल्याला ओरिजिनल काय पाहिजे होतं पॅरासिटामॉल आपल्याला भेटलं काय डायसायक्लोमाइन मग पॅरासिटामॉलच्या अंडर आपण काय बोलवलं ब्रँड नेमच्या अंडर डायसायक्लोमाइन बोलवलं तर त्याला काय म्हणायचं स्पुरियस ड्रग म्हणजे इट इज इम्पोर्टेड अंडर द नेम विच बिलॉंग्स टू अदर ड्रग म्हणजे दुसऱ्या ड्रगच्या नावाखालीच आपण तिसरा ड्रग बोलवला त्याला काय म्हणायचं स्पुरियस ड्रग. त्यानंतर बघा इफ द लेबल ऑफ कंटेनर कंटेन अ नेम ऑफ अ कंपनी विच इज फिक्सियस किंवा डज नॉट एक्झिस्ट किंवा एखादा डोजेस फॉर्म किंवा एखादा बॉटल किंवा एखादी टॅबलेट्सची स्ट्रीप किंवा स्ट्रिप्स आपण खूप साऱ्या बनवल्या तर त्या स्ट्रीपवर अशा कंपनीचं नाव आहे की ती कंपनी अस्तित्वातच नाहीये किंवा ती कंपनीच नाहीये म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जर मॅक्लोइड्स फार्मास्युटिकल या कंपनीचा प्रॉडक्ट बनवला आलं लक्षात आणि त्या मॅक्लोइड्स फार्मास्युटिकल कंपनीचा प्रॉडक्ट बनवला आणि त्याच्यावर दुसरंच नाव दिलं एखादं फॉर एक्झाम्पल असं नाव दिलं आहे की जे कंपनी अस्तित्वातच नाहीये तर अशा ड्रग्सला काय म्हणायचं स्पुरियस ड्रग म्हणायचं म्हणजे असे ड्रग्स की ज्यांच्या लेबलवर एखादी कंपनी दिलेली आहे की जी कंपनी वास्तविकता प्रेझेंटच नाही किंवा अवेलेबलच नाही किंवा एक्झिस्टच नाही अशा ड्रग्सला म्हणायचं स्पुरियस ड्रग. आलं लक्षात मग तुम्हाला हे कळायला हवं इफ द लेबल ऑफ कंटेनर कंटेन द नेम ऑफ कंपनी विच इज फिक्सियस म्हणजे ती काय आहे फिक्सियस म्हणजे आपण त्याला काय म्हणू शकतो अवास्तविक आणि ती की एक्झिस्ट नाही म्हणजे ती अस्तित्वातच नाही. आलं लक्षात त्यानंतर बघा याच्यामधला शेवटचा पॉईंट जो की खूप महत्वाचा आहे फॉल्सली क्लेमिंग टू बी अ प्रॉडक्ट ऑफ कंपनी विच इज फिक्सियस किंवा म्हणजे अशा कंपनीचा प्रॉडक्ट की ती कंपनी अस्तित्वात नाही हा पॉईंट डबल झालेला आहे तर अशा कंपनीचा प्रॉडक्ट की तो ती कंपनी अस्तित्वातच नाही त्याला सुद्धा आपण काय म्हणणार आहे स्पुरियस ड्रग. त्यानंतर बघा शेवटी इट इज सबस्टिट्यूटेड होली किंवा पार्टली म्हणजे असा ड्रग किंवा असं डोजेस फॉर्म की त्याच्यामध्ये दुसरंच काहीतरी आपण ऍड केलं होली म्हणजे पूर्णपणे किंवा थोडंसं पार्टी म्हणजे थोड्याशा प्रमाणात तर त्या ड्रगला सुद्धा काय म्हणायचं स्पुरियस ड्रग. तर याच्यामध्ये तुम्हाला 100% क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की तुम्हाला वर प्रश्न दिला जातो विच ऑफ द फॉलोईंग इज अ नोन ऍज स्पुरियस ड्रग म्हणून त्याच्यामध्ये तुम्हाला दिला असते किंवा एखादं इमिटेशन किंवा सबस्टिट्यूट जे आहे त्याला स्पुरियस ड्रग म्हणतात किंवा असं ड्रग की जे इम्पोर्ट केलं दुसऱ्याच ड्रगच्या नावाखाली त्याला काय म्हणतात अशा प्रकारचे प्रश्न या पॉईंटवर किंवा टॉपिकवर येऊ शकतात. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ह्या व्हिडिओमध्ये जे मी शिकवलं ते समजलं असेल तर व्हिडिओ सर्व विद्यार्थ्यांना शेअर करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपेक्षा हा व्हिडिओ गेला पाहिजे जेणेकरून सर्वांना यामधला डिफरन्स समजला पाहिजे. चला धन्यवाद.